पनवेल शहर ठाण्याच्या हद्दीत 30 वर्षांपूर्वीच्या 3 खुनांचे गुन्हे अवघ्या 3 महिन्यात विशेष मोहिमेअंतर्गत उघडकीस आणले आहेत. त्यामुळे पनवेल शहर पोलिसांचे कौतुक हे सर्व स्तरातून होत आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पंकज डहाणे यांनी खून व इतर गंभीर गुन्ह्यातील अभिलेखावरील फरारी व पाहिजे आरोपितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्याकरता विशेष मोहीम राबवण्याबाबत आदेश केले होते. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस पथक तयार करण्यात आले होते. पोलीस पथकांनी पोलीस ठाण्याचे 30 वर्ष जुने अभिलेख पडताळले असता खून या शीर्षकाखाली दाखल असलेले गुन्हा रजिस्टर नंबर 118/2016 भारतीय दंड विभाग कलम 302/34 गुन्हा रजिस्टर नंबर 214/2016 भारतीय दंड विभाग कलम 302/2014 व गुन्हा रजिस्टर नंबर 212/1994 भारतीय दंड विभाग कलम 302/2014 या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचे शोध घेणे कामी स्थानिक बातमीदार व तांत्रिक तपास केला. सदर तपासामध्ये नमूद तिन्ही गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मिर्झापूर उत्तर प्रदेश, सिद्दीपेठ तेलंगणा व अमृतसर पंजाब असे जिल्ह्यात आपले अस्तित्व लपवून असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकांनी स्थानिक पोलीस पथकांशी योग्य समन्वय साधून व त्यांची मदत घेऊन तीनही गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्याचे अधिक तपासकामी ताब्यात घेतले आहे. यापैकी गुन्हा रजिस्टर क्रमांक 212/1994 मधील पाहिजे आरोपी नामे बाऊसिंग हा तपासादरम्यान मयत झाल्याचं निष्पन्न झालंय. त्याचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. सदर कामगिरीमध्ये तिन्ही गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध घेणे कामी पोलीस मित्र राहुल राठोड यांनी परिश्रम घेऊन पोलीस पथकांना पूर्ण मदत केलेली आहे. वरील कार्यवाही पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहायक पोलीस आयुक्त संजय मोहिते यांनी केलेल्या सूचनेनुसार पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, परिमंडळ 2 पनवेल व सहायक पोलीस आयुक्त अशोक राजपूत पनवेल विभाग यांच्या आदेशानुसार, तसंच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुम बागवान व पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक अभयसिंग शिंदे, पोलीस हवालदार नितीन वाघमारे, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, पोलीस शिपाई प्रसाद घरत, पोलीस नामदार रवींद्र पारधी, पोलीस शिपाई साईनाथ मोकल, पोलीस शिपाई नितीन कांबळे आदींसह तपास पोलीस पथकांनी केली आहे. यात त्यांनी बिट्टू सिंग उर्फ अर्जुन सिंग व नगीना उर्फ चंकी पांडे, सिद्धी कौल वय वर्ष 34 व राजू सिंगासनी या 3 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. शहर पोलीस स्टेशनचा जुना गुन्हा 1994 घडलेला गुन्हा आहे. त्याच्यामध्ये 2 आरोपी पाहिजे आरोपी अद्यापपर्यंत मिळालेले नव्हते. ते आरोपी पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या जी टीम आहे त्यांनी अथक प्रयत्न करून त्यातील एक आरोपी जो आहे तो बिट्टू सिंग उर्फ अर्जुन सिंग हा नाव बदलून बलविंदर सिंग या नावाने त्या भागामध्ये राहत होता त्याला यामध्ये अरेस्ट केलेला आहे. आणि यातील जो दुसरा पाहिजे आरोपी आहे ते सध्या मयत झाले असल्यामुळं त्यांचं एक डेथ सर्टिफिकेट सुद्धा या गुन्ह्यामध्ये प्राप्त करण्यात आलेलं आहे. आणि आता यांच्या विरुद्ध पुढील जी कायदेशीर कारवाई आहे ते मी सुरू करतो. खुनाचा गुन्हा आहे हा CR नंबर 212/1994 हा गुन्हा आहे. त्याच्यामध्ये जवळपास 30 वर्षानंतर हा आरोपी आम्ही शोधून आले. काय प्रकार घडला, काय म्हणतात याच्यामध्ये जे मयत जे होते यांनी याच्यावर ह्या तिन्ही आरोपींनी असा संशय घेतला की त्यांनी ट्रक मालक जे आहे त्यांना काही चुगली करून त्यांना यांना कामावर काढून टाकलेलं होतं. त्याचा राग मनात धरून यांनी हे जे आरोपी आहे त्यांनी याला त्या ट्रकमध्ये मारलेलं होतं, टांबीने आणि गळा घोटून मारलेलं होतं. आणि त्यातला एक आरोपी अरेस्ट होता, बाकीचे 2 आरोपी फरार होते. 30 वर्ष गुन्हा उलगडायला हा या गुन्ह्यातले जे 2 आरोपी होते याच्यामध्ये नाव बदलून ते वेगळ्या ठिकाणी राहत होते, मूळ गाव आहे त्या ठिकाणी राहत नव्हते. त्याच्यामुळं याचा शोध घेण्यासाठी अडचणी येत होत्या. यामध्ये पनवेल शहर पोलीस स्टेशनची जी टीम होती त्यांनी जवळपास काहीही फोटो पुरावा नसताना यातला जो आरोपी आहे याचा मागोवा घेऊन त्याचा शोध लावून त्याला अरेस्ट केलेली आहे.